तिकडे मुंबई महापालिकेच्या सभागृहामध्ये काल मोठा राडा झाला. शिवसेना आणि भाजपचे नगरसेवक आमने सामने आले. सभागृहात भाजपनं अतिशय आक्रमक पवित्रा घेतला आणि शिवसेनेकडून त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. या राड्यावर पालिकेचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी शिवसेनेवर अतिशय गंभीर आरोप केले. यशवंत जाधव यांनी बाहेरच्या शिवसैनिकांना राडा करण्यासाठी बोलावलं होतं असाही आरोप त्यांनी केला. बाहेरच्या शिवसैनिकांनी लाथाबुक्क्यांनी काही जणांना मारहाण केल्याचा आरोप सुद्धा प्रभाकर शिंदे यांनी केला. खऱ्या अर्थाने हे सगळा प्रकार इतकं टाळकं फिरवणार आहे. दुर्घटना झाली, दुर्घटनेनंतर ज्या वेळेला रुग्णांना इस्पितळामध्ये नेण्यात आलं, नायर सारख्या इस्पितळात नेण्यात आलं आणि नायरच्या इस्पितळामध्ये जवळजवळ 45 मिनिटांपेक्षा जास्त वेळ ना डॉक्टर, ना नर्स, ना देखरेख, ना औषधोपचार, ना काळजी आणि मग दुर्लक्ष एवढं की 4 महिन्याचं बाळ सुद्धा दुर्दैवाने मृत्युमुखी पडलं. वेदनादायी आहे सगळा प्रसंग. हा अतिशय टाळकं फिरवणारा प्रसंग आहे आणि दुर्घटना आहे. दुर्घटनेनंतर जर रुग्ण महापालिकेच्या इस्पितळात जातो तर तोही संरक्षित नाही, त्यालाही औषधोपचार वेळेत होणार नाही आणि मग यासाठी मी भारतीय जनता पक्षाच्या महानगरपालिकेच्या गटाचं अभिनंदन करीन. प्रभाकर शिंदेजी इथे आहेत, भालचंद्र शिरसाट आहेत, निहल शाह आहेत. आमच्या सार्वजनिक आरोग्य समितीचे सर्व सदस्य नायर हॉस्पिटलमध्ये पोहोचले, त्यांनी त्यानंतर व्हिजिट केली. काय प्रकार, काय कार्यपद्धती चालू आहे, मुंबईकरांच्या जीवाशी खेळ चालू आहे आणि ज्या गोष्टी समोर आल्या त्या तर अतिशय भयंकर आहेत. त्यामुळे आता याच विषयावर मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप होणार आणि ते वाढत जाणार अशी शक्यता दिसते आहे. पाहूयात याचे पडसाद नेमके कसे उमटतात. या क्षणी आणखीन एक मोठी बातमी हाती येते, ती म्हणजे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात पहिलं दोषारोप पत्र दाखल करण्यात आलंय. गोरेगाव खंडणी प्रकरणामध्ये हे दोषारोप पत्र दाखल करण्यात आल्याचं कळतं. या प्रकरणात एकूण 2 आरोपी फरार आहेत आणि जे पहिलं दोषारोप पत्र आहे ते 1895 पानांचं भलं मोठं दोषारोप पत्र असल्याचं कळतं. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अजित, काय माहिती आहे, सविस्तर सांग. मिलिंदजी, गोरेगावचं खंडणी प्रकरण आहे. व्यापारी जे आहेत विमल अग्रवाल यांनी हे खंडणी प्रकरण दाखल केलं होतं. या प्रकरणी आपल्याला माहिती आहे की जवळपास 4 अशी लोक आहेत ज्याच्यामध्ये 2 सामान्य नागरिक आहेत आणि 2 पोलीस अधिकारी आहेत. नंदकुमार गोपाळे असतील, त्यानंतर आशा कोरके असतील, यांना अटक करण्यात आलेली आहे आणि याच प्रकरणी परमवीर सिंग यांना सुरुवातीला फरार घोषित करण्यात आला होता. पण नंतर ते सुप्रीम कोर्टातून अटकेपासून संरक्षण घेऊन आले आणि ते चौकशीला हजर राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांचंही नाव जे आहे ते या आरोपपत्रामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. पण विनय सिंग आणि रियाज वाटी हे दोघं अजूनही फरार आहेत असं या आरोपपत्रामध्ये म्हणण्यात आलेलं आहे. जवळपास 15,000 पेक्षा जास्त पानांचं हे आरोपपत्र आहे आणि या आरोपपत्रामध्ये परमवीर सिंग यांना, मुख्यत्वे परमवीर सिंग यांना आरोपी म्हणून दाखवण्यात आलेलं आहे. त्यामुळे परमवीर सिंग यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे. त्याचं कारण म्हणजे राज्य सरकारने अतिशय चांगल्या पद्धतीनं किंवा त्यांचे जे कायदेशीर सल्लागार आहेत किंवा कायदेशीर जे व्यक्ती आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीनं एक खेळी खेळल्यामुळे परमवीर सिंग यांच्या अडचणीमध्ये वाढ झालेली असं म्हणावं लागेल. कारण का आपल्याला माहिती आहे की परमवीर सिंग हे जे आहेत यांच्या विरोधामध्ये नुकतंच राज्य सरकारने 2 दिवसापूर्वी निलंबनाचा प्रस्ताव जो त्याच्यावरती सही केली होती आणि ते UPSC बोर्ड आणि भारत सरकारला पाठवले होते. तर याच्यामध्ये आणखीन एक नियम असा म्हणतो की जर संबंधित अशा व्यक्तीवरती आरोपपत्र असेल किंवा गंभीर गुन्हे असतील आणि याच्यामध्ये बऱ्यापैकी तपास पूर्ण करून तपास यंत्रणांनी आपलं जे प्रकरण आहे ते पुढे नेलं असेल तर मात्र संबंधित व्यक्ती जो आहे, म्हणजे उदाहरणार्थ परमवीर सिंग यांच्या विरोधात पाठवलेला जो प्रस्ताव आहे निलंबनाचा, तो जो आहे तो प्रस्ताव UPSC बोर्डाला ऍक्सेप्ट करावा लागेल असं दिसतंय आता. त्यामुळे एकीकडे
परमवीर सिंग यांना अटकेपासून जरी संरक्षण असलं तरी ते आता सेवेत राहतील की नाही त्यांचं निलंबन होईल असं जवळपास शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळे हे आरोपपत्र जे आहे या आरोपपत्रावरून परमवीर सिंग यांच्या अडचणी ज्या आहेत त्या प्रचंड वाढलेल्या आहेत. बरं अजित तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.